रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कडा व धानोरा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते डॉक्टर शिवाजीराव शेंडगे, जीवन हॉस्पिटलचे डॉक्टर रज्जाक सय्यद, पॅन्थर एस बी साळवे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ आशाताई जगताप, बजरंग सोनवणे, तांबोळी आष्टी सुतगिरण चेअरमन मैनुद्दीन भाई शेख, राजू मोरे, बापू खुडे, देविदास मोरे, विलास आडगाळे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे, कडा आष्टी. आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर शेंडगे यांच्या दवाखान्यामध्ये काही रुग्णांना आम्ही फळं वाटप केलेली आहेत आणि यानिमित्त मी एकच सर्व दलित बांधवांना विनंती करणार आहे की आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला हरिभूम पक्ष एक संघ ठेवून एक संघटित व्हावं आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे सध्या राज्यमंत्री आहेत तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळ मोदींनी घ्यावं आणि दलित समाजाचे काम करण्याची ताकद द्यावी एवढी बुद्धाजवळ प्रार्थना करतो. जय भीम. सर काय सांगणार तुम्ही आज वाढदिवसानिमित्त? आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस पूर्ण देशामध्ये साजरा होत असताना मी प्रथमतः माझ्या पक्षातर्फे आदरणीय जानकर साहेबांच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढचं आयुष्य निरोगीमय लाभावं अशी आमच्या पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांना या त्यांच्या पक्षामार्फत काम करण्याचं अजून चांगलं मोठं आयुष्य लाभावं, तसंच केंद्रामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि त्यांनी सर्व बहुजनांसाठी एक चांगली संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करून एक तरुण वर्गांना, दलित वर्गांना, बहुजन समाजातील तरुण वर्गांना काहीतरी उद्योग निर्माण करून द्यावा, संधी उपलब्ध करून द्याव्या, ही मागणी मी या आज वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याकडे मागतो आणि थांबतो. जय भारत.